नमस्कार, मी अर्चना. नेक्स्ट किचनमध्ये आपलं स्वागत. नेक्स्ट किचनच्या मागील व्हिडिओमध्ये आपण टोस्टपासून बनणारी स्वस्त आणि मस्त अशी व्हाईट फॉरेस्ट पेस्ट्री कशी बनवायची ते पाहिलं. नेक्स्ट किचनच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हाला चॉकलेट बिस्किटपासून बनणारी ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री दाखवणार आहे. चला तर मग आजच्या रेसिपीला आपल्या सुरुवात करू. ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री बनवण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे 250 ग्रॅम ओरिओ बिस्किट. या बिस्किटांऐवजी तुम्ही कोणतेही चॉकलेट बिस्किट यूज करू शकता. तसेच इथे आपल्याला लागणार आहे 1 कप दूध. आता सगळ्यात सुरुवातीला आपल्याला या ओरिओ बिस्किटमधील जे क्रीम आहे ते बाजूला करून घ्यायचं आहे. ते मी एका सेपरेट बोलमध्ये काढून घेते. या सगळ्या बिस्किटमधील जे क्रीम आहे ते आपण काढून घ्यायचं आहे. सगळ्या बिस्किटमधील आपलं क्रीम बाजूला करून झालेलं आहे. आता आपण हे सर्व बिस्किट्स मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून याची पावडर बनवून घ्यायची आहे. मिक्सरला फिरवल्यानंतर बिस्किटांची अशी फाईन अशी पावडर झालेली आहे. आता आपण घेतलेलं दूध थोडं थोडं या मिक्सरमध्ये मिक्स करून केकसाठीचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी हे मिक्सर मी एका मोठ्या बोलमध्ये ट्रान्सफर करून घेते आणि सुरुवातीला आपल्याला थोडंसं दूध याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. या मिक्सरला छान पोरिंग कन्सिस्टन्सी यायला हवी. आपल्या एरवीच्या केकप्रमाणे हे आपल्याला घट्ट ठेवायचं नाही आहे. थोडंसं थीन हे मिक्सर बनवून घ्यायचं आहे, तरच जो बेक झालेला केक आहे तो छान फुलतो. तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने पोरिंग कन्सिस्टन्सी आली की आपण याच्यामध्ये दूध घालणं स्टफ करायचं आहे. आपल्या केकसाठीचं बॅटर बनवून रेडी आहे. आता हे एका टीनमध्ये ट्रान्सफर करण्याअगोदर आपण हा केक बेक करण्यासाठी कुकर जो आहे तो प्रीहीट करून घेऊया. या ठिकाणी मी मीडियम आचेवरती कुकर प्रीहीट होण्यासाठी ठेवलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचं एक स्टीलचं स्टँड प्लेस करून घ्यायचं आहे आणि या कुकरची शिट्टी काढून आपल्याला याचं जे झाकण आहे ते कुकरला लावून घ्यायचं आहे आणि हा 5 ते 7 मिनटं प्रीहीट करून घ्यायचा आहे. आता हा कुकर प्रीहीट होईपर्यंत आपण बनवलेलं बॅटर जे आहे ते एका टीनमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. इथे मी रेक्टँगल शेपमध्ये टीन घेतलेला आहे. आता या टीनला थोडंसं ऑइल किंवा बटर लावून आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती एक बटर पेपर प्लेस करून घ्यायचा आहे. बटर पेपर प्लेस केल्यानंतर देखील तुम्ही याला थोडंसं बटरने ग्रीस करून घ्या म्हणजे आपल्याला केक डिमोल्ड करणं सोपं जातं. आता आपण बनवलेलं बॅटर याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया. आता या टीनमध्ये सगळीकडे इक्वली स्प्रेड होईल अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे. हे बॅटर ट्रान्सफर करून झाल्यानंतर हा टीन जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने टॅप करून घ्यायचा आहे. म्हणजे याच्यामध्ये जे एअर बबल असतील ते निघून जातील आणि केक छान पद्धतीने बेक होईल. कुकर 7 मिनटं प्रीहीट झालेला आहे आणि आपलं बॅटर देखील ट्रान्सफर करून झालेलं आहे. आता याचं झाकण उघडून आपण जो बॅटर ट्रान्सफर केलेला टीन आहे तो केक बेक होण्यासाठी या कुकरमध्ये प्लेस करून घेऊयात. आता कुकरचं झाकण बंद करून आपल्याला हा केक 15 ते 20 मिनटं बेक होऊ द्यायचा आहे. हा बेक होण्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवायची आहे. आता 15 मिनटानंतर या कुकरचं झाकण उघडून मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकताय छान असा आपला केक बेक झालेला आहे. आपण आता हा कुकरमधून बाहेर काढूयात आणि थंड होण्यासाठी एका नॅपकिननी झाकून ठेवूया. आपण बेक केलेला केक 10 मिनटं थंड झालेला आहे. आता तो कुकरमधून बाहेर काढल्यानंतर याचे जे एजेस आहेत ते आपण मोकळ्या करून घेऊयात आणि हा केक अशा पद्धतीने पलटी केला असता तुम्हाला दिसेल तो व्यवस्थित बेक झालेला आहे. छान स्पॉन्जी बनलेला आहे हा केक. आता हा केक आपल्याला सुरुवातीला ज्या आकारात आपण पेस्ट्री बनवून घेणार आहोत त्या आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे. हा लेअरमध्ये कट करून झालेला आहे. आता या केकला आयसिंग करून त्यापासून पेस्ट्री बनवायची प्रोसेस आपण पाहूया. त्यासाठी आपल्याला आयसिंगसाठी अशा पद्धतीने व्हिपक्रीम जे आहे ते फेटून घ्यायचं आहे. हे परफेक्ट पद्धतीने कसं फेटायचं याची लिंक जी आहे ती आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत, ती तुम्ही नक्की पहा. तसेच या पेस्ट्रीला फिलिंगसाठी आणि गार्निशसाठी आपण डार्क चॉकलेट आहे ते किसून घेतलेलं आहे. आता आपण ही पेस्ट्री बनवायला घेऊयात. त्यासाठी एका बोर्डवरती मी थोडंसं व्हिप जे आहे ते लावून घेणार आहे. म्हणजे आपण जो केक याच्यावरती प्लेस करू
तो त्याची जागा सोडणार नाही आयसिंग करताना। आणि हा बेक केलेला केक आपण याच्यावरती प्लेस करायचा आहे। आता आपल्या रेग्युलर केक प्रमाणे याला शुगर सिरपने आपल्याला सोप करून घ्यायचा आहे। त्यासाठी अर्धा कप पाण्यामध्ये मी एक टीस्पून साखर घातलेली आहे आणि ही साखर आपल्याला एका चमच्याच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। ही साखर पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाली की या शुगर सिरपने आपल्याला या पेस्ट्रीच्या बेसला व्यवस्थित सोक करून घ्यायचा आहे, म्हणजे पेस्ट्री छान मॉइस्ट होईल आणि तोंडामध्ये टाकताच ती विरघळेल। आपण हा जो पेस्ट्रीसाठी बेस केक बनवलेला आहे हा ऑरिओ बिस्किटपासून बनवलेला आहे। तुमच्याकडे जर प्रीमिक्स अवेलेबल असेल तर त्यापासून देखील तुम्ही हा केक बनवू शकता। त्यासाठी तुम्ही चॉकलेटचं प्रीमिक्स यूज करा। आता या सोक केलेल्या केकवरती आपल्याला पुरेशा क्वांटिटीमध्ये व्हिप घालायचं आहे आणि एका पॅलेट नाईफच्या मदतीने किंवा सुरीच्या मदतीने देखील तुम्ही हे व्हिप या केकवरती किंवा या लेअरवरती पसरवू शकता। पुरेशा क्वांटिटीमध्ये पेस्ट्रीसाठी व्हिप यूज करायचा आहे, कारण पेस्ट्रीमध्ये व्हिप क्रीमचा वापर हा जास्त करायचा असतो। या ठिकाणी व्हिप क्रीमची एक लेअर आपली केकवरती देऊन झालेली आहे। आता याच्यावरती डार्क चॉकलेट स्प्रिंकल करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला या केकची दुसरी लेअर प्लेस करून घ्यायची आहे। तसेच या लेअरला देखील आपल्याला शुगर सिरपने सोक करून घ्यायचं आहे। आता या प्लेस केलेल्या केकच्या दुसऱ्या लेअरवरती पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित व्हिपक्रीम पसरवून घ्यायचं आहे। आणि अशा पद्धतीने पॅलेट नाईफच्या मदतीने आपल्याला या पेस्ट्रीला सगळ्या बाजूनी व्हिपक्रीमनी व्यवस्थित कवर करून छान असा शेप द्यायचा आहे। याला खूप फाईन फिनिशिंग करायची गरज नाही आहे, कारण की आपण कोणतीही पेस्ट्री जेव्हा वरून चॉकलेटनी गार्निश करणार असू त्यावेळी त्या पेस्ट्रीला फार अशा फिनिशिंगची गरज लागत नाही। आता आपण याच्यावरती जे डार्क चॉकलेट किसून घेतलेलं आहे ते स्प्रिंकल करूयात। पुरेशा क्वांटिटीमध्ये आपल्याला हे डार्क चॉकलेट याच्यावरती घालून व्यवस्थित गार्निश करून घ्यायचं आहे, तरच ही पेस्ट्री दिसायला टेम्प्टिंग दिसते आणि खातानाही छान लागते। आपली ही वरून गार्निश करून झालेली आहे। आता एखाद्या स्क्रेपर किंवा जाड प्लास्टिकच्या मदतीने तुम्ही हे चॉकलेट जे आहे ते अशा पद्धतीने याच्या बाजूला देखील व्यवस्थित चिकटवून घ्या। अशा पद्धतीने सगळ्या बाजू आपल्याला या चॉकलेटनी कवर करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकताय छान अशी सगळ्या बाजूनी आपली ही पेस्ट्री चॉकलेटनी कवर करून झालेली आहे। आता आपण या पेस्ट्रीला व्हिपक्रीमच्या मदतीने थोडंसं डिझाईन आणि डेकोरेट करूयात। एका पाइपिंग बॅगमध्ये मी हा स्टार नोझल प्लेस करून घेतलेला आहे आणि याच्या मदतीने आपण या पेस्ट्रीला डिझाईन आणि डेकोरेट करूया। त्यासाठी आता ही पेस्ट्री डेकोरेट करायची शेवटची स्टेप म्हणजे याच्यावरती आपल्याला छान अशी चेरी प्लेस करून घ्यायची आहे। आता ही पेस्ट्री आपल्याला रेफ्रिजरेटरमध्ये 1 ते 2 तासासाठी किंवा त्याहून जास्त काळ तुम्ही जरी ही सेट करण्यासाठी ठेवली तरी देखील चालू शकतं, परंतु मिनिमम आपल्याला ही 1 ते 2 तास सेट करून घ्यायची आहे आणि मग त्याच्यानंतर ही कट करून सर्व करायची आहे। आपण जी ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री रेफ्रिजरेटरमध्ये 1 ते 2 तासासाठी सेट होण्यासाठी ठेवलेली होती ती व्यवस्थित सेट झालेली आहे। आता आपण सुरीच्या मदतीने ही कट करून एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया। तुम्ही बघू शकताय अतिशय सॉफ्ट अशी ही आपली पेस्ट्री बनून रेडी आहे। याच्यातील एक पेस्ट्री मी तुम्हाला बाजूला सेपरेट उचलून दाखवते। छान असे केकचे लेअर आणि व्हिपचे लेअर याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे। जेवढी ही दिसायला सुंदर बनलेली आहे तेवढीच ती चवीलाही सुंदर आहे। तुम्ही ही पेस्ट्री नक्की बनवून बघा। तर अशा पद्धतीने चॉकलेट बिस्किटपासून बनणारी ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री आपली बनवून रेडी आहे, जी तुम्ही घरातील छोट्या मोठ्या
सेलिब्रेशनसाठी किंवा किटीसाठी हमखास बनवू शकता. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास निक्स किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा, त्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. त्यासोबतच तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न कमेंट्सद्वारे विचारा. तर पुन्हा भेटूयात निक्स किचनमध्ये अशाच नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा.